नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये। तर नुकताच दारूबंदी विभाग पोलीस भरती जवानाकरता जाहिरात आलेली आहे। तर सर्व विद्यार्थी याचा फॉर्म भरणार आहे। तर आपल्यासाठी या सिलेबसमध्ये नक्की वेगळं काय आहे तर ते आपण आता बघू। तर बघा, आपल्या सिलेबसमध्ये दिलं आहे 30 मार्काचं जी के दिलं आहे, 30 मार्काचं इंग्लिश, 30 मार्काचं मराठी आणि 30 मार्क जे आहे ते त्यांनी दिलं आहे बौद्धिक क्षमता चाचणी। तर त्यांनी सिलेबसमध्ये डायरेक्ट सांगितलं आहे की बुद्धिमत्ताचा घटक आपल्याला राहणार आहे, अंकगणितचा घटक त्यांनी सांगितलेला नाही आहे। तर मित्रांनो, हा जो सामान्य बौद्धिक चाचणी हा जो घटक आहे 30 प्रश्नांसाठी, हा खूप महत्त्वाचा आपल्याला या परीक्षेमध्ये राहणार आहे। कारण की या अगोदर जे पेपर घेतले ते म्हाडाने, त्यामध्ये पण सिलेबस सेम होता, सामान्य बौद्धिक चाचणी। आणि म्हाडाचे जे पेपर तुम्ही जर बघितले तर त्यामध्ये प्रश्नाची जी लेवल होती ती खूप हार्ड लेवल असे प्रश्न होते। जर तुम्ही या भरतीसाठी पण अभ्यास करत असाल तर तुम्ही सर्वात पहिले ते म्हाडाने जे घेतलेले पेपर आहे त्यामधले जे सामान्य बौद्धिक चाचणीचे प्रश्न आहे ते तुम्ही एकवेळा तपासून पहा, आणि त्याच टॉपिकवरचे प्रश्न जास्तीत जास्त प्रॅक्टिस करून तुम्ही या एक्झाममध्ये पण मार्क जास्तीत जास्त तुमचे कव्हर करू शकता। फक्त तुम्ही या जो सिलेबस आहे याला एकदम तुम्ही लाईटली घेऊ नका आणि जास्तीत जास्त त्याचा सराव करा, यासाठीच हा व्हिडिओ बनवलेला आहे। धन्यवाद।